हरि ओम, माझं नाव बाळाबाई साहेबाशी साळे, नागाव माझं केंद्र नागाव. मी 8 वर्ष झालं उपासने तुमच्या हाती. माझी मुलगी कसबा बोर्डामध्ये कोल्हापूरला आहे. माझी मुलगी दोघं नवरा बापू. माझी मुलगी आता शेवटच्या वर्षाला आहे. तिला एकच मुलगी आहे. तिला असं अचानकच ताप आला. आता 2 वर्ष झाली. अचानकच दसऱ्यात असा ताप आला की आला आला म्हणून तर तिला दवाखान्यात बापू पळली. मला दुपारचाच फोन आला, आई पुरी मम्मीला नाही जास्त आहे, तू ताबडतोब निघून घे. म्हणजे आता बापू ह्या नाही माझ्या माग काय लावलं सा, आता कमी आहे मी तवा ह्या लावलं सा. आणि मी उठलो, घरातली सुधी बांधून घेतली कुडीत आणि गेलो. माझं नवर उपास होता, नवरं तर होतं. गेलो तर पुरगी माझी पाक दवाखान्यातच होती, सलाईन चालू होती. पण ती बोलत बी नव्हती, ती हालत बी नव्हती. तिचा नवरा म्हणला बघा की काय झालं हिला. गेलो, उदी घेतली सगळ्या डोक्ष्यावर, उदी टाकली, तिचं तोंड पसतून मी उदी तोंडात घातली. बापू ही 5 वर्षाचं ताप कमी आला पाहिजे बघा. इथलं डॉक्टर म्हणतात की ताप कमी आला पाहिजे. मी ते माझ्या जावायला म्हटलं, माझ्या नातीला म्हटलं, माझं बापू आहे, ताप कमी आणतात, तुम्ही काय घेऊ नका. 5 वाजलं, माझी पुरगी मनानच म्हणजे ऐका वाजल्यास, म्हणजे सकाळच्या बेसूद असलेली पुरगी माझी म्हणली ऐका वाशी आल्यास आली बरं आत्ताच. मी आल्यावर तिला ती शुद्धीवर आल्यावर ताप कमी आल्यावर डॉक्टरने ती दोघं बी नवरा बघू डॉक्टर डॉक्टर होते. त्या डॉक्टरने पुन्हा तिला नेली सगळं, म्हणजे रक्त लगली ते चेक करून आणली आणि झोपवली आणि म्हणलं की हे जरा पेशंट म्हणलं की म्हणजे जास्त सिरियस आहे. काय म्हणलं व्याज काम नाही. आणि पुरगीला उदी दिली आणि उदी खायला लावली आणि जेव्हा त्याच्या डोक्याला अंगाला लावली उदी. बापू तुम्ही यायचं मला काय टेन्शन नाही. माझ्या बापूने 7 वाजलं, 8 वाजलं, 9 वाजलं. 9 वाजलं तर रिपोर्ट सगळं आलं, तिला डेंग्यू झाल्याने सांगितलं. इथनं पेशंट व्हायला कोल्हापूरला नाही. डॉक्टरने म्हणलं काय झालं आहे, काय लागलं असं तुम्ही आमच्या पेशंटला हरवायला. हो मावशी तुम्ही कोण आहेसा. अहो माझी मुलगी आहे म्हणलं ती. मग तुमची मुलगी आहे म्हणजे ती पेशंट सिरियस आहे म्हणलं. तुमच्या पेशंटची काय खात्री देणार नाही. त्यांच्या अंगात डेंग्यूचे जंतू बसल्यात, ताबडतोब येतनं हलवा असं म्हणल्यावर माझ्या पायात पाणी साचलं. बापूला मी आल्या मोठ्यानं मारायला लागलो. बापू ही काय, बापू असलं काय आणि माझ्या नशिबाला लागलं असा. एकच माझी पुरगी आहे, एकच पुरगीला माझी पुरगी आहे, हे आणि काय म्हणले. 10:30 त्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की असे बारक्या बाळावाने त्या पुरगीला उचलून तुमच्या लेकीला न्या आणि असं उभा केलं असं तर पेशंट घेतात तुमचं घात झालं असं मी सांगितलं. त्यांना आपलंच बेडशीट दिलं त्या खाटावर. असंच आमच्या जावायची बारकी गाडी म्हणून आहे त्यात घातलं. तसंच आम्ही कोल्हापूरला डायमंडर्समध्ये नेलं. तिला तिथं गाड्या पुलीला गाड्यावर टाकली, ते आयसीयूमध्ये पडली. आमच्या पुरगीच्या आधीचे पेशंट गेलेलं. आम्ही गेल्यावर लगेच तासाबाहेर त्याला बाहेर काढली की ती संपली. मी मध्ये नुसती बापूसनी 10:30 आकड घेत होतो. बापू तुम्हीच बघा माझ्या मुलाला ह्यातनं बाहेर तुम्हीच काढणार असं, माझं दुसरं कोण काढणार नाही बापू. या माझ्या बापून गाणं ऐकलं. रातभर मी बसलो तिथं बापूची गाणं चरित्र वाचलं. बापूचं नाव घेत मंत्र घेत 12 वाजलं. 12 वाजता डॉक्टर निहाळी तिथं मारली. म्हणजे मावशी एवढं औषध आणा एक खोक त्यांनी तिथनं चालून रात्र दिलं 12 वाजता. रात्री बसली माझ्या अलीकडले बालिकपलीकडे पेशंटचे नातेवाईक झोपले. म्हणतात अहो मावशी जरा कळला, अहो मावशी जरा कळला. तर मी भेटायला तक्क्यान घेऊन बापूला खाल्या मार बसलो. तू बापू मुंबईत तुम्ही आला पैसा बघा, मला बाकीचं काय सांगायचं नाही. माझ्या मुलाला बाहेर काढलं पैसा, माझ्या मुलाला बाहेर काढलं असं तरच मी बी जगणार नाही. तर माझं काय जगायची इच्छा नाही. माझ्या बापून ऐकलं. 5:45 मला हरी मारली मस्की म्हणून. माझ्या पुरगीचं नाव मस्की आहे. मी जाऊ तर तिथं डॉक्टरला इच्छा तर माझ्या जीवात जीवन आहे. बापू माझ्या संग चला, माझे ऐकायची काही एवढी धाडस नाही. बापू संग चला. डॉक्टर म्हणलं ती मावशी काय भिऊ नका सा, तुमचं नशीब चांगलं आहे, जोरावर आहे. अहो माझे बापू आहेत, मला ब्याज काय काम नाही. त्याच्या मी म्हणले तुम्ही बोलतायसा ती माझा बापूच बोलतायसा. अहो बापू कोण, माझं बापू मुंबईला असतं म्हणले. तिने सांगितलं तुमचं पेशंट वाजता वाजता म्हणजे हे होता होता वाचल्याला म्हणजे त्याचं जेवढं पसरल्या होतं आता कमी आहेत खरं आयुष्य. म्हणजे 5-6 दिवस तुम्ही किती दिवस बिठवून घ्या कारण माझ्या मुलाला म्हणजे बाहेर काढा. माझ्या बापूला त्या सांगितले मी 5-6 दिवस आयुष्यमध्ये ठेवलं. बापू तुमचं तुम्ही बघायचं असं म्हणून की माझ्या मुलाला बाहेर काढलं. 7-7 दिवस माझ्या पुरगीला चांगली खडखडीत घेऊन आणि पुरगीला म्हणलं घेऊ नकोस माझा बापू आहे. माझ्या बापूवर तू विश्वास ठेव, माझ्यापेक्षा माझा विश्वास माझ्या स्वतःपेक्षा जास्त माझ्या बापू आहे. तसाच तू बी ठेव. माझ्या मुली पुरगीला बाहेर आणली. माझ्या बापूला मी इथनंच हात जोडलं. बापू खरंच तुम्ही धन्य आहेसा. बापू अजून कोण म्हणलं आई आहेस की नाही बापू आपलं, तू काय टेन्शन घेते.
पासूनच जायचं. माझी पुरगी जावा इले का आता कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळाच्या पाठीमागं आईकोला येते तर आता उपासनाला ती ठिकाणी तेव्हापासून माझे माझं बी कुटुंब आणि माझ्या जावायचं बी कुटुंब सगळं बापूभक्तच आहे. असंच बापूने माझ्या पाठीशी राहावं आणि हायच मला काही भेद काम नाही. बापू माझ्या हायतच पाठीशी. हरिओम बापू.